नमस्कार मित्रांनो, जुगाड़ी शेफ चैनल मध्ये तुमचं स्वागत। आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत, जी आहे अंडा चिली। तर सुरुवात करूया। हे लागणार साहित्य आहे अंडा, कांदा, शिमला मिरची बारीक कट करून घेतलेले, आलं लसूण, त्यानंतर मिरची, सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, काळी मिरी, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा। सर्वप्रथम आपण एक छोटं भांडं घेऊया, त्यामध्ये आपण इथलं अंडं फोडून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडस तेल, तेलही आपलं एकदम कमीच टाकायचं आहे। आता आपण हे चांगलं फेटून घेऊया आणि आपलं अंडसुटा फेटून चाललंय। आता आपण पुढची कृती करून घेऊया। आता आपण इथे एक ब्लॉकवाली छोटीशी पिशवी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण फेटलेलं अंडं आहे ते टाकून घेणार आहोत। आता आपण ही पिशवी लॉक करून घेऊया। त्याऐवजी तुम्ही साधी पिशवी वापरली तरी सुद्धा चालेल, परंतु ही पिशवी ही आपल्याला जाड वापरायची आहे, जेणेकरून आपण हे अंड पाण्यामध्ये बाफणार आहोत तेव्हा ही पिशवी फाटू नये। आणि आता आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, या पाण्याला थोडीशी वाफ आल्यानंतर आपण यामध्ये आपण जो लॉक पिशवीमध्ये टाकलेला अंडा आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि आता आपण हा अंड शिजेपर्यंत वाट बघणार आहोत, त्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागणार आहेत। त्यानंतर आपण ही पिशवी काढून घेऊया आणि पुढची कृती करून घेऊया। आपण अंडाकून 10 मिनिटं झालेले आहे, आता आपण हे उतरवून घेऊया आणि त्यानंतर पुढची कृती करून घेऊया। आता आपण हा अंड यामध्ये काढून घेणार आहोत। आपला अंडा हा मस्त शिजलेला आहे, आता आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत, जसे आपण पनीरचे करतो त्याप्रमाणे। आणि अशाच प्रकारे आपले अंड्यांचे बारीक तुकडे करून झालेले आहेत। आता आपण यासाठी स्लरी बनवून घेणार आहोत, जशी आपण बटाटा नगेटसाठी बनवलेली त्याचप्रमाणे। बटाटा नगेटची लिंक तुम्हाला वरती आय बटनवर मिळेल। स्लरी बनवण्यासाठी आपण इथे एक छोटा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा टाकून घेणार आहोत। आता आपण हे थोडस मिक्स करून घेऊया, त्यानंतर आपण यात थोडस पाणी टाकणार आहे। स्लरी आपल्या जाडच करायची, त्यामुळे पाणीही जास्त टाकायचं नाही मॅम। आणि मस्त जाड अशी स्लरी तयार झालेली आहे। आता आपण जे बॉईल केलेले अंड्याचे तुकडे आहेत ते आपण या स्लरीमध्ये टाकून नंतर फ्राय करून घेऊया। आता आपण इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपले जे बॉईल केलेले अंड्याचे तुकडे आहेत ते आपण या स्लरीमध्ये टाकून नंतर तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आता आपण हे लगेच परतून घेऊया, जेणेकरून हे खाली चिकटणार नाही, त्यांना आपलं जास्त फ्राय सुद्धा करायचे नाही मॅम, थोडे कुरकुरे होतील तेवढे फ्राय करायचे। आणि आपले बॉईल अंडी मस्त फ्राय करून झालेले आहेत, थोडासा त्याला तांबूस रंग सुद्धा आलेला आहे। आता आपण हे उतरवून घेऊया। तुम्ही हे स्लरीमध्ये नाही फ्राय केलं तरी सुद्धा चालते, परंतु फ्राय केल्यानंतर त्याला मस्त कुरकुरीतपणा येतो। हे तुम्ही असेच नुसते खाले तरी सुद्धा एकदम मस्त लागतात। आता आपण हे काढून घेऊया आणि यानंतर चिली बनवण्याची कृती करून घेऊया। याचमध्ये आपण जे कांद्याचे मोठे तुकडे घेतलेले आहेत ते आणि शिमला मिरची एकदम थोडीशी फ्राय करून घेऊया, जेणेकरून चिलीची कृती करताना आपल्याला अगदी सोपं पडेल। थोडंसं फ्राय करून झालेलं आहे, आता आपण हे सुद्धा आपण काढून घेऊया। हे आपलं सर्व काढून झालेलं आहे, आता आपण चिली बनवायची सुरुवात करूया। आता आपण इथे सॉस हा आधीच तयार करून घेणार आहोत, त्यासाठी आपण 1/2 कप पाणी घेणार आहोत, त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर, 2 चमचे रेड चिली सॉस आणि 2 चमचे सोया सॉस। आणि आता आपण यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत, जेणेकरून आपली ग्रेव्ही ही मस्त जाड बनेल।
इथं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण चिली बनवायची कृती करून घेऊया. आता आपण एक कढई गरम करून घेऊया. आपली कढई ही थोडीशी गरम झाली आहे. आता आपण त्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून बारीक कट करून घेतलेले आला लसूण टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या जशा तिखट असतील त्याप्रमाणे घ्यायच्या आहेत. आता आपण यामध्ये अंड, कांदा आणि शिमला मिरची टाकून घेणार आहोत. हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. कारण आपण कांदा आणि शिमला मिरची अगोदरच थोडीशी तळून घेतलेली आहे, त्याच्याने आपल्याला जास्त टाइम आज लागणार मिळत नाही. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडर टाकून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण जो सॉस तयार केलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण याला 2 मिनिटं मस्त उकळी येऊन देणार. आणि आपल्या अंडा चिलीला मस्त उकळी सुद्धा आलेली आहे आणि आपली अंडा चिली ही तयार. आता आपण ही सर्व्ह करून घेऊया. आणि अशाच प्रकारे आपली अंडा चिली तयार झाली आहे. ही रेसिपी नक्कीच फार कमी जणांनी पाहिली असणार, तर तुम्ही सुद्धा घरी नक्की करून पहा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी लगेच जुगाडू शेफ चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.